19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करणं अशा दोन रिट याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या. 19 लाख गहाळ ईव्हीएम प्रकरणी अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे आणि हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूनं निकाली काढलं. याचसोबत लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 61 अ बाजूला सारून बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातली आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहा.